हॅलो, मी आहे मनोहर तेली, वरेरी येथून। आज आपण पाहू शकता सकाळपासून ही पावसाची रिमझिम चालू आहे आणि हे आमचं घर की जे वडिलोपार्जित घर आहे, परंतु या वाळाचं पाणी काही घरामध्ये जात नाही, त्यामुळे काळजी करू नका। हे थोडंसं उंचावर आहे, परंतु आज एवढा वाळ आला, पाणी आलेलं आहे की या घराच्या कठड्याच्या लेवलपर्यंत त्याची पातळी वाढलेली आहे। आणि आपण इथे बघू शकता आज खूपच पाण्याला जोर आहे। आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे आणि त्याचा हा परिणाम, आणि त्याचबरोबर इथे आमच्या घराच्या शेजारीच खालच्या बाजूला एक धबधबा आहे, जिथे खालच्या बाजूला धबधब्याच्या खालच्या बाजूला नेहमी पाणी असतं, वर्षाच्या 12 महिने इथे पाणी असतं। आपण तिथे जाणार आहोत आणि तिथली काय परिस्थिती आहे ती बघणार आहोत। ही इथे भात शेती आहे, आजच लावणी करण्यात आलेली होती आणि त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांची लावणीसुद्धा या पाण्यामुळे वाहून गेलेली आहे। हे आजच केलेली लावणी आहे, त्याचं थोडंफार नुकसानसुद्धा झालेलं आहे। आपण इथे पाहू शकता हा वजर, इथे आम्ही दरवर्षी गणपतीचं विसर्जनसुद्धा करतो आणि इथे नेहमी वर्षाचे 12 महिने ही पाणी असतं। आणि आज इथे एवढा या वाळाला पूर आलेला आहे की धबधबा आहे की नाही तो पण कळत नाही, एवढ्या भरपूर प्रमाणात इथे पाणी आलेलं आहे। आज आहे 18 जुलै 2021, एवढा पाऊस हा वर्षातून 3-4 वेळा हा दरवर्षी असा पाऊस लागतच असतो आणि असा पूर हा नेहमी येतच असतो। आणि हे हा जो पूर आहे, आपण पुन्हा एकदा बघूया, घराच्या शेजारीच हे वाळ असल्यामुळे याचं पाणी घरालासुद्धा टेकलेलं आहे आणि या घरामध्ये आम्हाला येण्याजाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो। जो नेहमीचा मार्ग आहे तिथून आम्ही जाऊ शकत नाही। हा आपण बघूया, इथे वजर आहे, वजरामध्ये हे पाण्याचा जोर बघा किती आहे। आणि हा जो वजर आहे, नेहमी याची पातळी जी आहे, आता ही जी मशीन लावलेली आहे, मशीनच्या त्या बाजूला नॉर्मली जर आपण मे महिन्यामध्ये बघितलं तर ते पाणी खाली असतं आणि त्या पाण्याची खोली मात्र 2 ते 3 पुरुष एवढी खोली असते। आणि आता जर इथे जर ही खोली मापून जर कोणी बघितली, मापणं हे अशक्यच आहे, परंतु ही जर खोली आता कोणी मापून बघितली तर 5 ते 6 पुरुष खोल एवढा इथे पाणी असेल या भागामध्ये। आणि ह्या वजराच्या बाजूला हे मोठं आंब्याचं झाड आहे, फार जुनं झाड आहे, ह्याला मे महिन्यामध्ये चांगले गोड असे आंबे लागतात, रायवळ आंबा आहे। इथे आपण बघू शकता हा नजारा, वरेरी गावातला मनोहर तेली यांच्या घराच्या आजूबाजूचा हा नजारा आहे। पुन्हा एकदा आपण या घराच्या शेजारी आलो आहोत। आपण बघू शकता हे जे घराच्या खालच्या बाजूला एक पूल आहे, म्हणजे पापडी पूल ज्या पद्धतीने असतं, खाली पाईपमधून पाणी जाण्यासाठी व्यवस्था केलेली असते, तसे हे सगळे पाईप त्या पाण्यामधून येणाऱ्या कचऱ्यामुळे सगळे जाम झालेले आहेत। आणि वरच्या बाजूला हे पाणी खूप साठलेलं आहे आणि त्याच्या ती वरच्या बाजूला जो मळा आहे त्या मळ्यामध्येसुद्धा पाणी शिरलेलं आहे। आणि अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा येते तेव्हा ह्या रस्त्याचा आणि ह्या रस्त्याच्या पलीकडे रानेवाडी, त्यानंतर तिमलाडवाडी आणि पलीकडे दाभोळे अशी गावं आहेत, ह्या गावाकडे जाण्यासाठी हा रस्ता पूर्णपणे बंद होतो। आणि जेव्हा असा पूर येतो तेव्हा हा रस्ता कम्प्लिटली जवळजवळ 6 ते 7 तास हा बंदच राहतो। तर अशी ही परिस्थिती आहे आमच्या घराच्या शेजारी। पुन्हा एकदा हा आपण संपूर्ण नजारा कॅमेरामध्ये कैद करूया। तर आपण बघत होतात मनोहर तेली यांच्या घराशेजारील सगळी दृश्य। धन्यवाद।